तू आहेस ग शक्ती माझी. पण नवीन काम म्हणजे कसली कंपनी आहे? नवीन कंपनी म्हणजे अक्का साहेब, आपल्या कंपनीला जी कंपनी रॉ मटेरियल कच्चा माल पुरवते ना, ती कंपनी. नवीन कंपनी काढतोस सोहम? जर नवीन कंपनी काढत असताना तर मी त्याला सपोर्टच केला, पण तो एका फडतूस कंपनीशी हात मिळवणी करतो. तुम्ही रागवून नका बोलू, जरा शांतपणे सांगा काय झालं. देवकी अगं, मी नाही रागावलो आहे, पण ती कंपनी खरंच फडतूस आहे. मी काय कुठली कंपनी आहे? आपले ओळखीचे लोक आहेत ना? नाही, कोणीतरी एक मिडलमन आहे जो सोहमचा मित्र आहे. म्हणे सोहमचा मित्र मध्यस्थ आहे? हो. खरं सांगायचं तर आपण हे काही करण्याची गरजच नाही. ती कंपनी आपल्याला काय दर्जाचा माल पुरवणार आहे हे देखील आपल्याला माहित नाही. उद्या आपल्या मालाची क्वालिटी सफर होऊ शकते, आणि त्याचा जर डायरेक्ट परिणाम शेअर्सवर झाला तर नंतर सगळं आवरता येणं कठीण होऊन बसेल. नाही, पण एवढी साधी गोष्ट सोहमला कळत नाही. त्याला काय सगळं, पण त्याचं म्हणणं आहे रिस्क घ्यायची गरज आहे बिझनेस वाढवण्यासाठी. भाऊजी, तुम्हाला नेमकं काय वाटतं? अक्का साहेब, आपण आपल्या मालाचा दर्जा गेली अनेक वर्षांनी घेऊन आहोत. आपला बिझनेस सेट आहे. रिस्क घेऊन बिझनेस वाढवावा असे होतकरू बिझनेसमन आता आपण नाही राहिलो. आपली प्रतिष्ठा पणाला लागू शकते. कालपासून फार अस्वस्थ होते. सोहम ऐकतच नाहीये म्हणाले, म्हणून मीच म्हटलं की आपण अक्का साहेबांशी जरा बोलून बघू. भाऊजी, मी घर सांभाळायचं आणि तुम्ही व्यवसाय असं आपल्यात आधीच ठरलं. मग असं असताना देखील यामध्ये मी बोलावं असं वाटतंय तुम्हाला? आत्ता सोहमशी तुम्ही बोलण्याची खूप जास्त गरज आहे. घरातल्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये तुम्ही माझाही सल्ला घेता ना, तो मानता देखील. इथे तर बिझनेसमध्ये नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, मग तर तुम्ही सोहमशी बोलायलाच हवं. आत्ता साहेब, तुमच्या लक्षात येत आहे ना? आलं का लक्षात? हो, म्हणजे जो कच्चा माल आपण बाहेरून घेतो तो आता आपण बनवायचा, त्यामुळे ते स्वस्तात पडेल आणि आपलं उत्पादन खर्चही कमी होईल. बरोबर. आणि आपल्यासारख्या इतर मोठ्या कंपनीज ज्या अजूनही मार्केटमधून बाहेरून माल घेत आहेत, त्यांनी जर आपलाच माल घ्यायला सुरुवात केली तर एक साईड बिझनेसही मिळेल आपल्याला. पण आपल्या एवढी मोठी कंपनी कोल्हापुरात आहेच कुठे? अगं, कोल्हापुराचं काय घेऊन बसली आहेस? मी अख्ख्या देशाचा, इनफॅक्ट परदेशाचाही विचार करतोय. आता आपला रोहित आहे परदेशात ऑस्ट्रेलियामध्ये, तर तिथल्या प्लांटला सुद्धा जर आपणच माल सप्लाय केला तर तिथलाही उत्पादन खर्च केवढा वाचेल. आणि परदेशात जर मोठ्या कंपन्यांना आपण हा माल पुरवू लागलो तर आपला बिझनेस आणखी वाढेल. उगाच नाही ग शक्ती म्हणालो तुला माझी. आपण आपल्या बायकोशी आपल्या व्यवसायाच्या कामाच्या चार गोष्टी बोलतोय, शेअर करतोय, त्या सगळ्या तिला कळताय. तीही चार गोष्टी आपल्याशी त्या विषयावर बोलू शकते. हे सगळे अनुभव माझ्यासाठी खूप नवीन आहे, नवीन आणि आनंदाचे. बरं, चला आता नाश्ता करून घ्या. नुसतं शक्तीला बघून शक्ती येत नाही ना, त्यासाठी खावं लागतं. आणि हो, मला उशीर होतोय ही कारणं नकोय. चला. हो, या प्रोजेक्टमध्ये आपलं केवळ नुकसानच होऊ शकतं. मी बाहेरून माहिती काढली आहे, पण त्या माहितीवरती सोहम विश्वास ठेवायला तयार नाही. तुम्ही बोललात त्याच्याशी? सोहम काहीही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाही. त्याचा मित्र ज्या कंपनीसाठी मध्यस्थी करतोय त्या कंपनीचं रेप्युटेशन मार्केटमध्ये अतिशय वाईट आहे. आता आज सरदेशमुख इंडस्ट्रीजची प्रतिष्ठा पणाला लागली. कुठपर्यंत आलंय हे नवीन कंपनीचं प्रकरण? आज फायनल बोलणी होणार आहे असं काहीतरी म्हणत होतो. सोहम जर नको त्या कागदपत्रांवरती सह्या करून बसला ना आत्ता साहेब, तर नंतर सगळं निस्तरणं फार कठीण होऊन बसेल.
अक्का साहेब तुम्ही बोलाल का त्याच्याशी? पण फार रागवू वगैरे नका. रागवू नको म्हणजे चांगली कान उघडणी करायला पाहिजे त्याची. हा आपल्या घरचा व्यवसाय व्यवस्थित वाढवणारे सांभाळणारे काका सोबत असताना त्यांचं ऐकायचं नाही म्हणजे काय? काय पंख फुटले का याला? भाऊजी तुम्ही चला माय असो, आपण बोलू. आजोबा नाश्ता करून घेताय ना, चला नीत. अग हो, पण अजून कोणी चाललेलं दिसत नाहीत. अरे सुना नाही, यशवंत सोहम नाही. आलो आजोबा, आलो. चला. आलं का? आले. हे पण आले. स्वप्नाली मला वाढ का? उशीर होईल मला उगाच. उशीर झालाच आहे. चुकीच्या माणसांबरोबर व्यवहार करायला शिकलायस तू. वाटलंच मला. मी ऐकत नाही म्हटल्यावर काका तुला येऊन काहीतरी सांगणारच, खात्री होती मला. चला म्हणजे तू ऐकत नाहीस हे तरी मान्य आहे तुला. काका जे म्हणतोय ते मला पटत नाहीये म्हणून मी ऐकत नाहीये. आणि काय रे काका, लगेच घरी येऊन लावा लाव्या केल्यास? सोहम, त्यांना चार गोष्टी तुझ्यापेक्षा अधिक कळतात म्हणून हा विषय त्यांनी मला सांगितला. आणि नुसत्या लावालाव्या करायच्या असत्या ना तर हा विषय सांगून बाजूला झाले असते, नामानिराळे झाले असते. तसं न करता तुझ्या समोर आले ते. आणि याही उपर ते फक्त तुझे काका किंवा या घरचे कर्ता पुरुष नाहीत तर तुझे या व्यवसायातले गुरु देखील आहेत याचं भान ठेव. मानला आई तुला. अगदी नेमक्या वेळी कशी ग माझा गुरु असल्याची आठवण करून देतेस तू? मग काय चुकीचं बोलले मी? सांगतो ना, तेही सांगतो. नुसतं वय आणि अनुभव जास्त असून बिझनेसमध्ये आता टिकावं लागणं शक्य नसतं आई. आजूबाजूचे अपडेट्स माहिती असावे लागतात, मार्केटची परिस्थिती माहिती असावी लागते, इतर कंपन्यांमध्ये रोज काय काय घडामोडी घडतात हे माहिती असावं लागतं, कोणाचे शेअर्स किती कधी कसे घसरणार आहेत चढणार आहेत हे सगळं माहिती असावं लागतं. त्याचा नुसता अंदाज नाही सोहम, तर त्याची माहिती आहे. म्हणूनच थांबवतोय तुला. हलत्या सलत्या कंपनीशी हातमिळवणी करशील आणि आपले शेअर्स गडगडतील आणि मग सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतील. अरे काय चाललंय काय तुमचं? ज्या बिझनेस बद्दल तुम्ही बोलता त्या बिझनेसचा बाप इथे तुमच्या समोर बसलाय, हयात आहे तो. काय झालंय मला सांगा. नाही आजोबा तसं विशेष काही. एक मिनिट, मी माझं राज्य यशवंताच्या हवाली केलं होतं, तो सांगेल मला काय झालंय. आणि तो त्याचा अधिकार आहे हे तूही मानायला हवंस. बोल यशवंत. दादासाहेब खरंच इशू फार मोठा नाही आहे, पण त्याचे परिणाम मात्र दूरगामी आणि गंभीर होतील आपल्या प्रतिष्ठेला. त्यामुळे मुद्द्याचं बोल. मुद्द्याचंच सांगायचं तर आजवर आपण आपल्या इंडस्ट्रीसाठी ज्यांच्याकडून कच्चा माल घेत होतो त्या कंपनीशी हातमिळवणी करायची, त्यांना भागभांडवल पुरवायचं आणि त्यांच्याशी पार्टनरशिप करायची असं म्हणतोय सो. कशासाठी रे सोहम? अरे विमान बनवणाऱ्या कंपनीने विमानाचे स्क्रू बनवायचे नसतात, त्याची गरज नसते. ते खात्रीलायक रित्या बाहेर मिळू शकतात. मान्यच आहे ना आजोबा, मला मान्यच आहे. पण त्यांच्याशी जर पार्टनरशिप केली तर एकतर आपण स्वयंपूर्ण होऊ, आपला अजून एक व्यवसाय सुरू होईल आणि मुख्य म्हणजे आपला उत्पादन खर्च कमी होईल. सोहम, या सगळ्या जर तरच्या गोष्टी झाल्या, आधी आपण त्याला भांडवल पुरवायचं आहे, त्याचं काय करायचं? अरे पण भांडवल देणं घेणं चालूच राहतं ना बिझनेस म्हटलं की. मान्य, वेळ आल्यानंतर आपण सुद्धा उचलतो मार्केटमधून भांडवल, पण आपल्या कंपनीचे व्यवहार पारदर्शक आहेत, आपल्या रेप्युटेशनमुळे मिळतं आपल्याला भांडवल, या कंपनीचं काय? आणि ज्या माणसाने तुला गळाला लावलाय ना, तो तुझा मित्र केवळ एक एजंट आहे, मध्यस्थ. अरे निदान तो त्या कंपनीचा मालक जरी असताना तरी मी तुला काही बोललो नसतो, थांबवलं नसतं. पण एका मध्यस्थावरती किती अवलंबून राहायचं? सोहम,
मला वाटतं यशवंताचं म्हणणं गैरवाजवी नाहीये. आणि त्याच्याकडे कंपनी चालवण्याचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे. त्याच्या जोडीने मीही करतोच आहे ना का? टाइमपास साठी जातोय ऑफिसला. सोहम नीट बोल. काय नीट बोलायचं का? काय नीट बोलायचं? तू त्याला माझा गुरु म्हणालीस मान्य आहे, तो गुरु आहे माझा, पण म्हणून मी गुरु म्हणून त्याचं सतत सगळं ऐकत राहायचं का? अरे मग नर्सरी केजी मध्ये ज्यांनी एबीसीडी लिहायला शिकवलं, गिरवायला शिकवलं, ते पण गुरुच माझे, जातो त्यांचे सल्ले घ्यायला आणि देतो गुरु दक्षिणा त्यांना. जास्त बोलतोयस तू सोहम. नाही एक वेळा आपण मान्य करू की मी तुझा बिझनेस मधला गुरु नाही, पण तुझा बिझनेस पार्टनर तरी आहे ना मी का? तेही नाकारणारच तू आता. बिझनेस मॅनेजमेंटची नुसती परदेशी पदवी घेऊन नाही भागत तो, त्याच्यासाठी बिझनेसचा अनुभवही लागतो अनेक वर्ष. आणि मी काय म्हणते, तो मधला माणूस तुझा मित्र आहे ना? अरे त्याला 4 दिवस घरी बोलव, त्याला खायला प्यायला घाल, बाहेर पार्टी दे, त्याच्याबरोबर व्यवसाय करण्याचा अट्टहास का? आपलं एकूण उत्पन्न टर्नओव्हर खूप पटीने वाढेल का? अरे सोहम हा तुझा फक्त अंदाज झाला, माझा अनुभव सांगतोय की आपलं केवळ नुकसान होईल, आपले शेअर्स पडतील मार्केटमध्ये. यू आर आन्सरेबल टू आवर शेअर होल्डर्स राईट? यशवंताचं म्हणणं बरोबर बरोबर बोलतोय. आपल्याला आपल्या भागधारकांना तोंड द्यावं लागतं. सुदैवाने तशी वेळ आपल्यावरती अजून तरी आलेली नाही. सोहमच्या या निर्णयामुळे ती लवकरच येईल असं दिसतंय दादा. अरे प्रॉब्लेम काय रे तुझा काका, सांग ना. प्रगती होऊ शकते माझी हे भगवत नाही का तुला? आय मीन माझी ही आयडिया जर क्लिक झाली तर ह्या क्षेत्रात माझं नाव तुझ्याहून मोठं होईल, तू मागे पडशील, ही भीती आहे का तुला? मूर्ख आहेस सोहम. मला वाटत होतं की तू काहीतरी मोठं करून दाखवण्याच्या उद्देशाने हे निर्णय घेतोय, तसं नाही. तू तुझ्या मूर्खपणापोटी हे निर्णय घेतोयस. काका बासा कोणाशी बोलतोयस लक्षात आहे का तुझ्या? हा प्रश्न तू मला नाही विचारायचा असतो, तू माझ्यापेक्षा लहान आहेस लक्षात घ्या. कोणाशी बोलतोय म्हणजे? तुझ्याशी बोलतोय. तू माझा केवळ पुतण्या नाहीस तर बिझनेस पार्टनर सुद्धा आहेस. आणि ज्या बिझनेससाठी मी स्वतःची बुद्धी, स्वतःची शक्ती, स्वतःची एनर्जी आणि अख्खा जीव ओतलाय ना, तो जर तू असा फुंकून टाकणार असेल तर मला चालणार नाही. हो तुम्ही जरा शांत राहा. मला वाटतं यांना एक संधी द्यायला हरकत नाहीये. स्वप्नाली, मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलू नये. रुपालीचा वारा लागला का तुला? मलाच काय येतच आता टपली मारत असत कोण जाणे. बस तुम्ही दोघही खूप बोललात, आता मी काय म्हणतो ते ऐका. नाही मामांची, या बाबतीत सोहमला भाऊजींचंच ऐकावं लागेल. नाही आई ही ही बळजबरी आहे आणि तसं समज हवं, पण व्यवसायाच्या बाबतीत तुला भाऊजींचंच ऐकावं लागेल. त्यांचा अनुभव, त्यांचे अंदाज आणि त्यांचा निर्णय अखेरचा असेल आणि तुला मान्य करावंच लागेल. राजलक्ष्मी माझं म्हणणं थोडंसं वेगळं आहे. यशवंता म्हणतो ते पूर्णपणे सत्य आहे. आजो बाबू एक मिनिट, मी काय म्हणतोय ते गप्प बसून ऐकायचं. या घरच्या बिझनेसवरती तुम्हा दोघांचा समसमान हक्क असला, तुमचं प्रेम आणि कळकळ हे जरी सारखं असलं तरी यशवंताच्या अनुभवाकडे आणि कौशल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नेमकं हेच अमान्य करतोय ना यशवंता. थांब, माझं बोलणं अजून पुरं झालेलं नाही. तुझे सगळे गुण लक्षात घेऊनही मला असं वाटतं
की हे प्रोजेक्ट करायची संधी सोहमला द्यावी. म्हणजे मामूंजी, म्हणजे धोका ओढवण्यासारखा आहे. मान्य आहे राजलक्ष्मी, पण धोका पत्करल्याशिवाय व्यवसाय वाढत नसतो. मी एवढा मोठा धोका पत्करला म्हणून एवढा मोठा बिझनेस मी उभा करू शकलो. आपल्यासारख्या बिझनेस फॅमिली मध्ये जसा यशवंतासारखा बिझनेसशी जाण असणारा माणूस असावा लागतो, तसा सोहम सारखा धोका पत्करणारा माणूसही असावा लागतो. नवीन वळणावरून जाण्याचा धोका जो पत्करतो त्यालाच नवीन रस्ते मिळतात. आणि म्हणून मला असं वाटतं की हे प्रोजेक्ट करायची संधी सोहमला द्यावी. पण दादासाहेब, सोहमला हा प्रोजेक्ट करू द्यावा. म्हणजे तर काय आता प्रश्नच मिटला. म्हणजे एक मिनिट, पण याच्यात जर सोहमला यश मिळालं नाही तर यापुढे भाऊजींना विचारल्याशिवाय सोहमनी कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. अपयश जर आलं तर ते त्याचंच असणार आहे आणि याची जाणीव त्याला आहे, म्हणून तो एवढा हिरेला पेटलाय. थँक्यू आसोबा. देव तुला भरभरून यश देव. देव तुला सद्बुद्धी देव. काय चाललंय ग? काम काही कमी असतात का? सगळं झालं तरी करंटच असतच की. मग काय ठरवलंयस कशाबद्दल? अग असं काय करतेस? कल्याणीने एवढं मोठं कारस्थान केलं तुझ्या विरोधात, तू तिला शह द्यायलाच पाहिजे ना, नाहीतर तिची हिंमत वाढत जाईल. माझी बाजू मी सोहमना सांगितली. सोहम भाऊजींशिवाय दुसरं कोण ऐकतच कुठे तुझं? ह्या घरात मी विचारणार नाही. असं का बोलतीयस तू? तू तू माझं पूर्ण ऐकूनच घेत नाहीस ग, मध्येच बोलतेस. कुणी विचारणार नाही तुला याची काळजी वाटते मला असं म्हणणार होते मी. पण मला नाही काळजी, आपला नवरा आपलं ऐकतोय ना, मग बस झालं. असं म्हणून कसं चालेल? आता अक्का साहेबांनी सोहम भाऊजींची बोलती कशी बंद केली बघितलंस ना तू? काही बोलती बंद केली नाही, त्यांना त्यांचा प्रोजेक्ट करण्याची संधी दिली आहे सासू. तेच तर ना. अगं अक्का साहेब म्हणजे या घरातलं होका यंत्र आहेत. त्या ज्या दिशेला तोंड फिरवतात तिथेच सगळे बघतात. अगदी व्यवसायातल्या गोष्टींमध्ये सुद्धा यांचंच चालतं. त्याचा अर्थ काय? सोहम भाऊजींचं काही एक चालत नाही त्यांच्या समोर. बाली, तू उगाच पेच वाढवतेस. अक पेच आहेत, तेच तुला दाखवतीये. त्यात गुरफटलीस ना तर गुंतावायला वेळ लागणार नाही. मग मी काय करू? त्यातून सुटायचं असेल ना तर एकच मार्ग आहे. काय? सोहम भाऊजींना सगळ्यांपासून तोड, म्हणजे ते कायमचे तुझे होते. काय? नाही नाही हे काय सांगतेस तू? अगं योग्य तेच सांगतीये. अक्का साहेब आणि कल्याणीपासून जेव्हा सोहम भाऊजी दूर जातील ना तेव्हाच ते तुझे होतील. आणि तुला काय वाटतं, अक्का साहेब काय कायमच्या विरोधात राहणार आहेत तिच्या? नाही, ही दगडावरची रेग आहे. आज ना उद्या ती तुमच्यामध्ये येणारच, नक्की येणार. सोहमना सासूबाईंपासून तोडणं शक्य नाहीये. मी कसं करू ते सांगते.
काही शक्य नाही. मग न रिकटीच. अग आता आहे सोहम भाऊजी तुझ्या जवळ, पण कल्याणी कधी त्यांना उडून घेऊन जाईल? मग बस बाळाची चाकरी करा. नाही नाही नको. मी काय करावं काहीच कळत नाही. हे बघ, मी जे सांगितलंय त्याचा विचार कर. जाते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात आणि सोहम भाऊजींच्या मनात कायमची जागा बनवायची असेल तर मी जे सांगितलं ना तेच करावं लागेल. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.